Lazeiro Sul. रसिक श्रोते हो नमस्कार, मी अभिषेक काळे आज या स्वरमल्हारच्या पेजवरून आपल्या सर्वांसमोर सादरीकरणासाठी आलेलो आहे. गेले अनेक दिवस लॉकडाऊनमुळे आपण सर्वजण घरात आहोत आणि बाहेर कार्यक्रम देखील कलाकारांचे पाहण्यासाठी तुम्ही सगळे रसिक उत्सुक आहात, परंतु लॉकडाऊनमुळे कोणीच बाहेर पडू शकत नाही. अशामध्ये काही अशा संस्था आहेत ज्यांच्या फेसबुक पेजमार्फत आपल्याला घर बसल्या ह्या सगळ्या कॉन्सर्ट्सचा आनंद घेता येतोय. माझं आज हे 6वं 7वं सेशन असेल फेसबुक लाईव्हचं. एरवी व्हायचं असं की माझ्याबरोबर साथीला कोणीच नव्हतं, आयपॅडवर सर्व करायला लागायचं, पण आज सांगली जिल्हा थोडासा ऑरेंज झोनमध्ये आलेला आहे त्यामुळे आज हे अतिशय उत्तम दर्जाचे कलाकार मला आज मिळाले, अवेबिलिटी होती त्यांची. आज माझ्यासोबत हार्मोनियमवर आहेत धनंजय गाडगीळ, जे उत्तम हार्मोनियम वाजवतात आणि त्याच पद्धतीनं उत्तम व्हायलिन देखील वाजवतात, पंडित शंकर कबाडी यांचे ते शिष्य आहेत. आणि माझ्या उजव्या बाजूला तबल्यावर आहेत आदरणीय चैतन्य करंदीकर, यांचंही तबल्यातलं शिक्षण आदरणीय विनायक हसबनीस आणि आत्ता पंडित साई बँकर यांच्याकडे त्यांचं शिक्षण सुरू आहे. आणि असे टॅलेंटेड दोन्ही कलाकार माझ्यासाठी आज इथे आलेले आहेत त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सारंग कुलकर्णी आमचे सहकारी संगीतातले, त्यांनी ह्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आज आम्हाला इथे गायला इन्व्हाइट केलेलं आहे, तर मी त्यांचेही मनापासून आधीच आभार मानतो. आणि सुरुवातीला आपल्या सर्वांसाठी राग मारवाने सुरू करतो. रसिकांना विनंती आहे तुम्ही तुमच्या कमेंट काही फरमायशी असेल तर नक्कीच त्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. शिवाय आज कॅमेरा थोडासा लांब आहे आम्ही तिघेही कव्हर होण्यासाठी, तर तानपुऱ्याची लेवल किंवा तबला पेटीपैकी तबल्याचा जास्त आवाज येतोय किंवा हार्मोनियमचा येतोय तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्याकडे दुसरं एक डिव्हाइस आहे सो मी त्यावरून ते ॲडजस्ट करू शकेन, आम्हाला सगळ्यांनाच इथे करता येईल. तर तुम्हाला विनंती आहे की कमेंट बॉक्समध्ये आवाज कितपत क्लिअर येतोय हे सांगा. Yeah.
Yeah.
Chando, chando, chando.
अशीच दिसते. हो धन्यवाद. मी मारवा नंतर आपल्या समोर. खरं मी एका परवाच्या सेशनला कलाश्री गायलोय, पण हे सेशन क्लासिकलचं आहे असं कळल्यावर खूप लोकांनी मला मेसेज केलेत की कलाश्री गा कलाश्री गा. फरमाईशच कलाश्री रागाची आली होती. खरं म्हणजे मी ह्याच्या आधी एकदा मला आठवत नाही कुठल्या पेजसाठी, पण मी कलाश्री हा राग गायलेलो होतो. पण रसिक श्रोत्यांच्या आग्रहास्तव मी आज वेगळा गाणार होतो, पण आत्तासुद्धा कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच जणांचं कलाश्री 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 असे मेसेज आहेत, तर मी आपल्यासमोर कलाश्री हा राग सादर करतो. त्याआधी बरेच लोक जे नव्यानं जॉईन झालेत त्यांनी विचारलेलं आहे की साथ संगत उत्तम आहे आणि कोण आहेत, तर मी पुन्हा एकदा सगळ्यांची ओळख करून देतो. संवादिनीवर माझ्यासोबत आहेत आदरणीय श्री धनंजय गाडगीळ, अतिशय उत्तम कलाकार आहेत, आकाशवाणीचे अश्रेणीचे कलाकार आहेत. आणि माझ्या उजव्या हाताला श्री चैतन्य करंदीकर तबल्यासाठी, नाट्यसंगीत वाजवण्यात त्यांचा हातखंडा हा आहे. क्लासिकल तर अप्रतिम वाजवतात, ठेका तुम्ही ऐकलाच असेल, खूप छान धरतात. मला फरमाईश भरपूर येत आहेत, तर काही लोक म्हणतात की कॅमेऱ्यात उलटे का दिसत आहे. याचं कारण असं आहे, आम्ही बसताना लेफ्ट राईट असेच बसलेलो आहोत, पण मोबाईलचा कॅमेरा हा सेल्फी कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला ते दिसताना थोडंसं उलटं दिसतंय अरेंजमेंट, की हे उजव्या साईडला आणि हे डाव्या साईडला. तर सो आता मी तुमच्या पुढे कलाश्री हा राग सादर करतो. मी सुरुवात मारव्यानं केली होती, आता थोडं कलाश्री ऐकवतो. कलाश्री रागाची खासियत, आदरणीय पंडित भीमसेन जोशी यांनी कलाश्री रागाची निर्मिती, खास करून धन्यते गायनी कळा या नाटकामध्ये त्यांनी हे कंपोजिशन केलेलं होतं, जी बंदिश मी आता गाणार आहे. धन धन भाग सुहाग तेरो, खूप कमी लोकांना माहिती आहे की ही बंदिश नाट्य संगीत म्हणजे नाटकामधली आहे. तर भीमसेनजी बाकी पण ठिकाणी ती गायचे, परंतु खास करून धन्यते गायनी कळा या नाटकात ही बंदिश त्यांनी वापरलेली होती, आणि चाल ही अर्थात भीमसेनजींचीच आहे. तर मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. आणि एकांनी विचारलं होतं की तुमचं गाण्याचं शिक्षण कोणावर सुरू आहे, तर माझं सुरुवातीचं प्राथमिक शिक्षण माझी आई सौ स्वाती काळे, ज्या गंगूबाई हंगलांच्या शिष्या आहेत, त्यांच्याकडे झालं. त्याच्यानंतर मी पंडित जयतीर्थ मेहुंडींकडे काही वर्ष तालीम घेतली, आणि आता मी पंडित शरद बापट यांच्याकडे गाण्याची तालीम घेतोय. त्यांच्याकडे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय नाट्यगीतं हे देखील मी त्यांच्याकडे शिकतोय. तर तिन्ही गुरूंचं मला खूप चांगलं मार्गदर्शन आहे, आणि संगीत नाटकात मला विशेषतः माझे आत्ताचे गुरु शरद बापट सर यांनी खूप मार्गदर्शन केले. तर आपल्या पुढे सादर करतो राग कलाशील.
Thank you.
2 मिनिटं मला फक्त काही फरमाईशी आल्यात का पाहतो आणि मग पुढचं गातो. एक अभंग आपल्या पुढे सादर करतो, याची पण फरमाईश मला आली होती. अर्थात माझ्या ज्यांच्याकडे माझा नंबर अवेलेबल आहे किंवा फेसबुकच्या माझ्या अकाउंटवर मेसेंजरमध्ये खूप लोकांनी ह्या गाण्याची खास करून फरमाईश केली होती. माझे गुरुजी हे गाणं गातात, मी ते गाण्याचा प्रयत्न करतो. फक्त तानपुरा सेट करतो 1-2 मिनिट. Ah.
Bye.
या मैफिलीच्या सांगतेकडे आपण आलेलो आहोत आणि मी शेवटी भैरवी सादर करतो. त्याआधी सगळ्यांचे, सर्व रसिक श्रोत्यांचे, ज्यांनी ज्यांनी फरमाईशी केल्या, ज्यांनी ज्यांनी हे लाईव्ह सेशन बघितलं, त्या सगळ्यांना मी मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्यांना सांगतो, घरी राहा, सेफ राहा. आणि सारंगदादांचे पुन्हा एकदा आभार. आणि यानंतर मी आपल्यासमोर भैरवी सादर करतो आणि त्याच्यानंतर सेशनची सांगता होईल. पंचल्यावर मी गाणसीन तुम्हाला, मॅकेरा फक्त बजावून. सांगतेला मी पुन्हा एकदा पंडित भीमसेन जोशींचा एक अभंग सादर करतो आणि सांगत आहोत. खूप फेमस आहे. Oh.
Jangan lupa.